राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागाच्या वडिली रस्त्या उतरल्याच पाहिजेत. त्यासाठी अग्रसेन झालं होय. कधी ते सरकार बदलतं, आपले लोक येतात, मग त्यावेळी आम्ही केसेस काढून टाकतो. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका की तुमच्या परिसरामध्ये प्राथमिक शिक्षणामधून मुलांना बाजूला ठेवण्याचं जो काही डाव सरकारचा चाललेला आहे तो या ठिकाणी थांबवला पाहिजे. एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतली आणि त्या शाळेमध्ये हल्ली गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम केला. गेले काही तास आपण अनेकांचे विचार या समाजात ऐकले. मी मुद्दाम थांबलो तुम्हाला सगळ्यांचे मानसिक अवस्था काय काय चर्चा करतात हे जाणून घ्यायची माझी इच्छा होती. आणि मला आनंद आहे की इतके तास वर्षाच्या नंतर अनेक सरकारांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडल्यानंतर कोणी सभागृहाच्या बाहेर गेलं नाही, कोणी उत्सवलं नाही आणि अतिशय गांभीर्यानं आणि बारकाईनं एकंदर संघटनात्मक आणि अन्य प्रश्नाच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी मांडली आणि आपण ऐकली. मी काही अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. जे या ठिकाणी आताच प्रांताध्यक्षांनी सांगितलं की काही कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी काही सूचना या ठिकाणी केली. महिला धोरण, आरक्षण याची चर्चा या ठिकाणी झाली आणि हा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला. तो नगरपालिकेसाठी त्या काळात घेतला, जिल्हा परिषदासाठी घेतला, तालुका पंचायत समिती, सहकारी संस्था यांच्यासाठी घेतला आणि आपल्याला बघायला मिळालं की कर्तृत्वाचा मागता फक्त पुरुषाकडे असतो असा जो समज आहे तो खरं नाही. संधी मिळाली तर भगिनीसुद्धा उत्तम काम करतात आणि हे तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे. आपण इतरही काही निर्णय घेतले होते, विशेषतः प्रॉपर्टीमध्ये अधिकार त्याची अंमलबजावणी हवी तशी झाली असं मला वाटत नाही. माझ्याकडे सत्ता असताना आम्ही एक निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सातबाराचा उतारा जमिनीचा असतो त्याच्या दोघांची नावं असली पाहिजे पती पत्नीची. काही ठिकाणी राबवलं पण 100% राबवलं असं दिसत. तर हे कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घ्यावे लागतील, सरकारच्याकडे अग्रह धरावं लागेल. संरक्षण खात्यात आपण निर्णय घेतले, अतिशय विरोध असताना घेतले. आज मी नेव्ही, एअरफोर्स या प्रमुखांचा सख्त विरोध होता. 2-4 बैठकीमध्ये चर्चा झाली. माझ्याकडे संरक्षण खातं होतं आणि शेवटी मी त्यांना सांगितलं की धोरण ठरवायचा अधिकार लोकांनी मला दिला आहे आणि माझा निर्णय हा की इतके इतके टक्के जमिनींना एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, थलसेना असेल या तिन्ही ठिकाणी द्यायचं. आणि आज आपण बघतो की 26 जानेवारीची दिल्लीची परेड
विधी लिहित असतात. हा एक नवीन प्रकार आपण या ठिकाणी पाहिला. एका बाजूने ही जळीची बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मणिपूरसारखं उदाहरण. त्या ठिकाणी झिंद काढली जाते महिलांची, व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारले जातात आणि हे चित्र भारतामध्ये होतं. या सगळ्या प्रश्नाच्याबद्दल अतिशय जागृत राहण्याच्याबद्दलची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. असा प्रकार घडला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातल्या भगिनी रस्त्या उतरल्याच पाहिजेत. त्यासाठी अग्रस झालं होईल. काही होत नाही. एखादा खचरा करतील, एखादा कलम लावतील, विद्यार्थ्यांचं जर एका तुम्ही तपासलं, विद्यार्थी तुमच्या केसेस किती आहेत? भरपूर आहेत. आणि हे सगळ्या केसेस लोकांच्या प्रश्नासाठी आहे, त्यामुळे त्याची काही चिंता करायची नसते. कधी ते सरकार बदलतं, आपले लोक येतात, मग त्यावेळी आम्ही केसेस काढून टाकतो, त्यामुळे त्याची काही चिंता करू नका. पण राष्ट्र प्रश्नाच्यासाठी रस्त्यावर येणं हा आपला हक्क आहे ही समजून भूमिका घेतली पाहिजे. ज्याचा उल्लेख सुप्रियाने आपल्या भाषणात केला, उदाहरणार्थ शाळा, आणि राज्य सरकारने काय सांगितलं? समायोजन करायचं आणि ते करण्याच्यासाठी काही वर्ग बंद करायचे, काही शाळा बंद करायचे. आपण महाराष्ट्रात आहोत. सावित्रीबाई फुल्यांनी पहिली शाळा काढली. समाजाचा विरोध असताना सुद्धा त्यांनी त्याची फिकीर केली नाही. आणि हे असं असताना आज महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करणं, मुलांना शाळेच्या बाहेर देणं, आणि यासाठी आमच्या सावित्रीच्या लेखी गप्प बसल्या तर लोक आपल्याला त्याचा जाब विचारत. आणि म्हणून माझा अर्जा याच्यामध्ये हा आहे की तुमच्या परिसरामध्ये प्राथमिक शिक्षणामधून मुलांना बाजूला ठेवण्याचं जो काही डाव सरकारचा चाललेला आहे तो या ठिकाणी थांबवला पाहिजे आणि त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणून सांगायचा आणि ज्याचा उल्लेख जयंत साहेबांनी आपल्या भाषणात केला, सरकारी नोकरी. आज नोकऱ्यांची कमतरता आहे आणि त्या नोकऱ्यांची कमतरता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं रिक्त जागांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये 138 प्रवर्गातल्या नोकऱ्यांची भरती ही करायची. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की सरकार असं म्हणतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नेऊ. सरकारी नोकरी मिळते ती काही दिवसांनी कायम होते आणि कायम झाल्यानंतर आयुष्यभर त्याला ती संधी असते. कुटुंबामध्ये एक प्रकारचं स्वास्थ्य असतं. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नोकरी जर नेमली तर ते एका ठराविक काळासाठी. एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं नोकरी दिली तर त्याच्यात आरक्षण नाही. त्याच्यामध्ये SC ST OBC हा प्रकारच नाही. म्हणजे हा सगळा गरीब वर्ग त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित होतो. आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं नोकरी दिली माझी खात्री आहे की महिलांना संधीच मिळणार नाही. आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नाच्या संबंधीचा विरोध करणारा कार्यक्रम घेऊन
आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, त्यासाठी आम्हाला जागृती निर्माण करावं लागेल. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो अनेक देशकांनी माझ्या नजरेला आणला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक देशकांनी एक प्रश्न विचारला पावसाळी अधिवेशनामध्ये, आणि तो प्रश्न असा होता की 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या 5 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती तरुणी महिला मुली लेफतात आहे, हा प्रश्न त्यांचा होता. आणि त्या प्रश्नाला पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीने लेखी उत्तर दिलं की 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या 5 महिन्याच्या काळात राज्यामध्ये 19,553 तरुणी आणि महिला लेफतात आहे. काय लहान आकडा आहे? 19,553 5 महिन्यात, आणि याचं रेकॉर्ड जिथं आहे ते रेकॉर्ड, याचा अर्थ पोलीस स्टेशनला नोंद, जशी नोंदच झाली नाही अशा किती व्यक्ती असतील. आणि ही जर चित्र असेल तर आणखीन अवघड आहे. मग ज्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खालच्या किती होत्या, तर त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खाली 1453 मुली आणि 18,100 महिला अशा 19,553 वैफत्ता ह्या मुलींचा आकडा हा अनेक देशकांना राज्य सरकारने विधानसभेमध्ये लेखी दिलेली आहे. प्रश्न किती गंभीर आहेत. आता इतक्या मोठ्या प्रमाणात लेफत्ता हा जर आपला अनुभव येत असेल तर आपण गप्प बसायचं का? आणि म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की हे सगळे प्रश्न आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला आघाडी ही या प्रश्नाच्यासाठी जागरूक असली पाहिजे. आणखीन एक निकाल घेतला सरकारने, आणि ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या हे आता खाजगी कंपनी देतात, खाजगी कंपनीला शाळा, आणि त्यांनी CSR फंडातून चालावं, त्याच्यातनं विकास करावा. आता ज्या कंपनीनं शाळा दत्तक घेतली त्या शाळेला कोणतेही नाव द्यायचा त्यांना अधिकार आहे. भविष्यात त्या कंपनीला मालक शाळेच्या कारभारात हस्तक्षेप करायला अधिकार आहे. शाळेच्या शासकीय संपत्ती आणि उपयोग हा वैयक्तिक करण्यासाठी सुद्धा होऊ शकेल. आणि जर एकच उदाहरण द्यायचं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतली आणि त्या शाळेमध्ये हल्ली गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम केला ही शाळा. आणि हे आम्ही मुलांच्या समोर आदर्श ठेवणार. आणि म्हणून शासकीय शाळा खाजगी कंपनीला द्यायचा हा जो निर्णय आहे यालासुद्धा विरोध केला पाहिजे. हे 4-5 कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घ्या. रोहिणीताई या बाबतीतली डिटेल माहिती आम्ही तुमच्याकडे देतो. तुम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करा आणि या प्रश्नावर आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही या सगळ्या गोष्टीची धोरणं ही सरकारला बदलायला भाग पाडू. हे चित्र या राज्यात तयार करायचं ते निश्चितपणानं करा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझे 2 शब्द सोडतो.